मनसे की वाहतूक सेना जिलाध्यक्ष भरत गुप्ता तथा मनसे शहर महिला अध्यक्ष प्रतिमा ठाकुर ने आज एक पत्र परिषद ली और यह पत्र परिषद उन्होंने हाल ही में मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे के आगमन के दौरान कुछ लोगों द्वारा उन पर जो आरोप लगाया गया था उसके संबंध में ली। तो सुनिए इस पत्र परिषद के दौरान मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए मनसे महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। आज आम्ही इथे श्रमिक पत्रकार संघ मध्ये पत्रकार परिषद घेऊन एकच सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यात कलकमच्या एजंट लोकांनी साहेबांसमोर जो आमचं नाव घेऊन त्यांनी नारेबाजी जी केली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे आम्हाला गुंड प्रवृत्तीचे म्हणून सांगितलं आहे आणि आमची बदनामी केली आहे त्यांना आम्ही एकच सांगतो की त्यांनी आम्हाला गुंड कोणत्या बेसवर म्हटले आहे आणि या विषयावर त्यांनी दोन दिवसात जाहीररित्या जर माफी नाही मागितली तर आम्ही पण कानूनच्या बेसवर रितसर योग्य कारवाई त्यांच्यावर करणार। जर त्यांनी माफी मागितली तर त्यांना सोबत घेऊन आम्ही प्रयत्न करू समोर अजून त्या कलकमच्या कंपनी डायरेक्टर कुठे भेटणार कसं होणार त्यांना आम्ही पूर्ण कॉपरेट करू आणि जर ते आपलं हे बाजार मांडून जे ठेवला ते तसं सुरू ठेवणार तर आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये कोर्टात जाऊ। तुम्हाला असं बिल्कुल आमच्या काही पक्षाच्या लोकांचा तिथे हात होता काही विरोधक आहे आम्ही काम करत आहोत आम्ही ऍक्टिव्ह पदाधिकारी असल्यामुळे कुठे ना कुठे लोकांना आमचा प्रॉब्लेम असेल त्यांनी त्यांना कॉपरेट केला ते जे काही त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते ते आम्ही वरिष्ठांना दिला आहे। आमच्या पक्षातले काही विरोधक आहे ज्यांनी हे पक्षाच्या अगेन्स्टमध्ये काम केलं त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई होणार।